लोखंडे जर हे निष्क्रिय खासदार आले तर जनतेनं त्यांना ठरवलेलं आहे काय शिक्षा द्यायची ती ठरवलेली आहे. मागील 10 वर्षात सदाशिव लोखंडे यांचा जो कार्यकाळ आहे त्याच्याकडे कसं बघतायत? एक निष्क्रिय खासदार. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांची यादी अखेर जाहीर झालेली आहे आणि शिर्डीमधून पुन्हा एकदा माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावरती उद्धव ठाकरे यांनी विश्वास दाखवलेला आहे. आपल्या सोबत भाऊसाहेब वाकचौरे आहेत, पुन्हा एकदा उमेदवारी करण्याची संधी मिळते, काय पहिली प्रतिक्रिया तुमची आहे? ज्या पद्धतीनं विश्वास माझ्यावर आदरणीय उद्धव साहेबांनी टाकलेला त्या विश्वासानेच ही लढत मी करणार आहे आणि त्या लढतीला तर मी सुरुवात केलेलीच आहे प्रवेश घेतल्यापासून. आज ताग्यात फिरतो आहे शिवसैनिक आणि नेते सगळे माझ्यावर फिरत आहेत आणि महाविकास आघाडीचे देखील सर्व काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल हे नेते आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते माझ्याबरोबर आहेत आणि आम्ही जोराने कामाला लागलेलो आहोत. काय विश्वास वाटतोय समोरून देखील पुन्हा एकदा जे खासदार सदाशिव लोखंडे यांना देखील उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे, जर सदाशिव लोखंडे विरुद्ध भाऊसाहेब वाकचौरे अशी लढत झाली तर काय चित्र यावेस राहील? ही निवडणूक कुणी जरी समोर आला तरी ती मी निवडणूक लढून जिंकणारच आहे आणि लोखंडे जर हे निष्क्रिय खासदार आले तर जनतेनं त्यांना ठरवलेलं आहे काय शिक्षा द्यायची ती ठरवलेली आहे. 2009 साली तुम्ही रामदास आठवलेंचा याच मतदारसंघामध्ये पराभव केला होता, त्यानंतर मात्र तुमचा प्रवास जो काँग्रेस त्यानंतर भाजप आणि पुन्हा आता उद्धव ठाकरेंकडे परतलेला आहे, मतदार तुम्हाला स्वीकारतील का आणि शिवसैनिकांची नेमकी आत्ताची भूमिका काय आहे? तुम्ही मतदाराला जाऊन विचारा स्वीकारतील काय, स्वरच स्वीकारलेलं आहे आणि मनोमन केलेलं आहे त्याची प्रचित तुम्हाला मतदानात दिसून येईल. 2009 ते 2014 या काळात तुम्ही अनेक विकास कामं केल्याचा दावा करताय, मध्यंतरी जी 10 वर्षे होती तुम्हाला मतदारसंघापासून थोडंसं लांब राहावं लागलं, आता पुन्हा संधी मिळतीय, काय विश्वास तुम्हाला आहे पुन्हा एकदा मतदारसंघासाठी काय व्हिजन तुमचं असणार आहे? मी दावा करत नाही, मी प्रत्यक्ष केलं ते सांगतो आहे आणि दावा हा शब्द आणि प्रत्यक्ष केलेली कृती यात फरक आहे. प्रत्यक्ष मी तर आपल्याला माहिती आहे की रेल्वेचा एकही विषय ठेवला नाही, रस्त्यांचा जो विषय आहे प्रामुख्यानं मतदारसंघाच्या ज्या मागण्या आहेत पिण्याचं पाणी पाठपाणी रस्ते रिकाम्या हातांना काम आणि वीज या सर्व प्रमुखता गोष्टीवर मी भर दिलेला आहे. मग ते शेतकऱ्यांचे प्रश्न असतील त्या संबंधाने विधी लोकसभेमधलं माझं कामकाज असेल प्रश्नोत्तर असतील या सर्वांमध्ये मी अग्रेसर होतो आणि त्याचं चित्र तुमच्याच वाहिनीवरून अनेक वेळा प्रसिद्ध झालेलं आहे खात्री करावी. मागील 10 वर्षात सदाशिव लोखंडे यांचा जो कार्यकाळ आहे त्याच्याकडे कसं बघताहेत? खरंच त्यांनी जनतेच्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत का? एक निष्क्रिय खासदार हे माझं वक्तव्य नाही आहे, हे जनतेचं वक्तव्य आहे. अजूनही 99% गावामध्ये हे ग्रस्त गेलेले नाहीत, हे ग्रस्त जनतेने या माणसाला पाहिलेलंच नाही 10 वर्षामध्ये. अनेक गावा गेल्यानंतर पहिले म्हणतात की ह्या खासदार कोण हे आम्हाला माहितीच नाही, भाऊसाहेब वाकचौरे हेच खासदार आम्हाला माहिती आहेत पूर्वी पण आज पण, अशी लोकांची भावना आहे, लोकांनी मतं व्यक्त केलेली ही स्थिती आहे. शिर्डी मतदारसंघामध्ये बाळासाहेब थोरात यांच्यासाठी सारखं एक मोठं प्रस्थ तुमच्यासोबत आहे, महाविकास आघाडीचे इतर जे घटक आहेत जे कार्यकर्ते आहेत ते देखील तुमच्यासोबत काम करतायत का सध्या? करतायत, आदरणीय बाळासाहेब थोरात असतील, कानडे असतील आमदार, अनेक जे काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाचे जे सर्व काही नेते आहेत हे पूर्णपणे आमच्याबरोबरीनं काम करतायत आणि तशा प्रकारची कामाला सुरुवात झालेली आहे. काय चित्र एकंदरीत सगळ्या निवडणुकीचं अंतिम निकालाकडे तुम्ही कसं बघता किंवा काय तुम्हाला अपेक्षित आहे किंवा काय निकाल लागू शकते? या विजय तर आपल्याच बाजून आहे आणि साईबाबांचा देखील आशीर्वाद आहे, जनतेचा आशीर्वाद आहे निश्चित आणि तुम्हा लोकांचा आशीर्वाद आहे निश्चित. आपण विजयाची पताका घेऊनच दिल्लीला जाणार आहोत आणि मातोश्रीवर जाणार आहोत. निश्चित बघितलं तर पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी विश्वास दाखवल्याबद्दल त्यांचेही आभार मानतायत आणि पुन्हा एकदा विजयाची पताका घेऊन मातोश्रीसह दिल्लीवर जाणार अशीच प्रतिक्रिया जी आहे ते भाऊसाहेब वाकचौरे यांनी दिली आहे. सचिन बनसोडे, साम टीव्ही न्यूज, शिर्डी, अहमदनगर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.